आणि आता बातमी अमरावती मधून। अमरावती मध्ये पाण्यासाठी लोकांनी गाव सोडलेलं आहे। सावंगी मगरापूर गावातील दलितांची तडफड, घोडभर पाण्यासाठी ग्रामस्थांनी तडफड। 28 दिवसांपासून पाणीपुरवठा न केल्याचा आरोप आहे। आमदार प्रताप अडसड यांनी कारवाईचे आदेश दिले। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर या गावात ग्रामपंचायतनं एका अनुसूचित जातीच्या वस्तीतील लोकांना पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी मध्यरात्रीपासून गाव सोडून गावाबाहेर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं। या प्रकरणामध्ये स्थानिक भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी गंभीर दखल घेत दोषींवर कारवाईचे आदेश दिले। पाईपलाईन तोडल्यानंतर आम्ही एक मला फोन आला का बायाबावा तिकडे तोडताळ करून राहिला, तर मी चपरासांना सांगितलं का तू तिथं जाऊन पाय काय होऊन राहिला, तो सप्राशन सांगितलं का इथं लय बाया तोडतात। चपराशांना त्यांच्यासंग चर्चा केली, चर्चा करून त्या बायानं म्हटलं का तुम्ही कसे काय आले, आजपर्यंत तुमचा टोन नाही दिसला, आज कसा दिसला, असे त्यांनी बोलले। मग तोडल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पाणी चालू केला, तो पाणी तिथून वाहतूक जाऊन राहिला होता, वाहून राहिला होता, तर मग तर ते शक्य नव्हतं ना, कारण का आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते वेगळा प्रकार होते। आमच्या सावंगी मगरापूर गावात बाकी ठिकाणी पाणी आहे, एक नंबर वार्डात पाणी नाही। 25 वर्षापासून आमची पाण्याची समस्या आहे, प्रशासनासोबत भांडून राहिलो, त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि आता आम्ही गावावर बहिष्कार टाकून इथे पिरंबाची विहीर आहे पानवट्यावर, आम्ही आता येऊन बसलो आहोत घरदार सगळं सोडून। तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत संबंधित पाणीपुरवठा विभाग व BDO ना निर्देश दिलेले आहेत आणि ही घटना ज्यांच्यामुळे घडली, जे कोणी दोषी असतील, कारण वैयक्तिक आकसापोटी किंवा स्थानिक राजकारणाच्यामुळं कुणालाही पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवता येत नाही। पिण्याचं पाणी हा महत्त्वाचा व जीवनावश्यक अधिकार आहे, त्यामुळं या संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावरसुद्धा चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। 20-25 दिवस झाले बंद आहेत हे, त्याच्यामुळे आता आम्ही त्या दिवशी मीटिंग झाली 31 तारखेला, तर आम्ही तिथं ठाण्यातनी रिपोर्ट दिला, अजून जिकडे तिकडे पोहोचवले आम्ही रिपोर्ट, आज काम सुरू करणार, सुरू आहे का। साधारण कधीपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि तुम्ही कधीपर्यंत पाणी पुरवठा जो आहे तो सुरळीत करणार आहात? उद्या होईल सुरू, 2-3 दिवस लागेल।